असं पाहायला गेलं तर आता महाराष्ट्र हा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये चाललंय असं म्हणायला हरकत नाही. आणि या बिकट परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांची अख्खी टीम वेगवेगळ्या गोष्टी करून किंवा वेगवेगळ्या उपाययोजना करून ही बिकट परिस्थिती कशी सुलभ होईल, सहजरित्या कसं सगळं शक्य होईल याचा प्रयत्न करतायत. आणि त्या प्रयत्नाचं तुम्ही पाहिलं असेल, काल सुद्धा आपल्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा जो लिक्विड ऑक्सिजन आहे हा पुरवठा करण्यासाठी जिथे ड्रायव्हर कमी पडत होते वाहन चालक, ते सुद्धा सन्माननीय मंत्री महोदय अनिल परब यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुलभतेने करण्याचा सगळा प्रयत्न चालू आहे. आजच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या माध्यमातून प्राणवायू उत्पादक पुरवठा यांना निर्देश दिले गेलेले आहेत. प्राणवायू दैनंदिनी पुरवठ्यावर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून त्याच्यावरती देखरेख होणार आहे. जास्तीत जास्त मागणी आणि पुरवठा हा एका रॅशोमध्ये कसं चालेल याच्यावरही संपूर्ण यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कारण आपण पाहिलं गेल्या शनिवारीच आपल्याला आणि रविवारी ज्यांच्याकडे ऑक्सिजन पुरवठा कमी पडला आमच्या महापालिकेमध्ये, तिथे सुद्धा आपण पेशंट हलवले आणि योग्य जागी त्यांना जीवदान देण्याचा दिला गेला. त्यामुळे ज्या पद्धतीने राज्याची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा लढा खरा दिला पाहिजे, पण तो तिथे सर्व मिळून लढा देताना दिसत नाही आहे. एका बाजूला विरोधक खूपच आक्रमक झाले आहेत, योद्धा म्हणून काम करायला तयार नाही आहेत. जास्तीत जास्त परिस्थिती कशी बिकट होईल ह्याकडेच लक्ष दिलं जातं हे आपल्या माध्यमातून आम्हाला दिसतंय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्राची जनता, मुंबईची जनता ही चाललेली आहे. आणि लोकांचे आपल्याकडे फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळा आक्रोश आता तो दिसतो पण आहे. त्यामुळे तुम्ही लोक म्हणजे मीडिया, प्रिंट मीडिया म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा, हे लोकांना अवेअरनेस देण्याचा खूप प्रयत्न करताय. त्याच्यामुळे ज्या काही परिस्थिती आहेत ते माझी स्वतःची ती परिस्थिती आहे, मी त्याला जबाबदार आहे. असं करून जर आपण काम केलं तर नक्की ही बिकट परिस्थिती सुद्धा याच्यातून सुद्धा आपण व्यवस्थित बाहेर पडू. नाही, आपल्याला थेट आरोप असा नाही, जे दिसतंय ते मी बोलते. आरोप काय, माजी मुख्यमंत्री रात्रीचे 2 वाजता पोलीस स्टेशनला जातात, ज्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शन ज्यांनी साठा करून ठेवलाय त्याला पकडल्यानंतर उद्देश काही असेल तुमचा, पण ते इतकं महाराष्ट्राची इतकी माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीचे 2 वाजता पोलीस स्टेशनला 2-2 मंत्री घेऊन जावं लागतं, हे केवढं मोठं दुर्दैव म्हणावं. ज्याच्याकडे साठा आहे त्यांनी द्यावा. आत्ताच आपण पाहिलं मरळमध्ये आणि मरीन लाईन्समध्ये मोठ्या प्रमाणात साठा पकडला. 2200 वायल हे आज रेमडेसिवीरचे पकडले गेले. मागच्या वेळेला आपण दर्पण आणि दुसऱ्या त्या केमिस्टला सांगितलं तिथे पकडले गेले. तर काय आहे, काय चाललंय, लोक 1-1-1 भटकतायत. आमच्यासारख्यांना फोन करतायत, आमच्याकडे उपलब्ध आता तर होतच नाहीये, तेव्हाही होत नव्हती. आम्ही आपलं हॉस्पिटलला सांगत होतो, आताही आपण तसंच सांगतोय, ज्यांना रेमडेसिवीर घ्यायचंय त्यांनी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये, का तिथे आपण तुटवडा होऊ देत नाही आहोत. तिथे आपण आपल्या लोकांना जे मेडिसिन द्यायला पाहिजे ते सगळं देतोय.
थोडासा आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या आठवड्यामध्ये शेवटच्या 2 दिवस झाला होता, तरीसुद्धा जिथे मुबलक ऑक्सिजन होतं तिथे आपण पेशंटना पाठवलेलं आहे, त्यांना जीवदान दिलेलं आहे. पण त्याचबरोबर काही ठिकाणी आत्ता बरा असलेला पेशंट 1 किंवा 2 तासामध्ये असं लक्षात येत आहे रुग्णाच्या पॉझिटिव्ह की त्याचं ओ टू डायरेक्ट शटडाऊन होतंय, खाली खाली जात आहे. आणि मग खूपच त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. पण महानगरपालिकेची आता हॉस्पिटलसुद्धा आपण बेड वाढवले, आपण ऑक्सिजन आता आज रात्रीपर्यंत ऑक्सिजनचा किंवा उद्या सकाळपर्यंत अगदी सगळीकडे जिथे आपण व्हिजिट घेतल्या होत्या तुमच्या समवेत त्यांचे पाईपलाईन वगैरे आता सगळ्या पूर्ण झालेले आहेत. आणि एकाची एनओसी राहिली अजून बाकी भगवतीची, बाकी 3 हॉस्पिटलच्या एनओसी ऑलरेडी आलेल्या आहेत. आपण त्याच्यातही लिक्विड ऑक्सिजन हे करून पुरवठा करतो आहोत. त्यामुळे मला वाटतं जितक्या तत्परतेने महाराष्ट्र आणि मुंबई ह्या पॅन्डेमिक वैश्विक महामारीमध्ये तत्परतेने काम करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनीच सहभाग द्यावा असावा. मला जर कळलं की आमच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे तर मी FDIला आणि पोलिसांना वैयक्तिकरित्या मी न घेता सार्वजनिक रित्या तो देऊन टाकला पाहिजे हॉस्पिटलना, आणि तशा पद्धतीने लोकांचे जीव वाचवले पाहिजे असं मला वाटतं. काल काल तुम्ही आता जवळपास रोज तुम्ही वेगवेगळ्या व्हिजिट घेता आहात, पण तुमच्या व्हिजिट ज्या आहेत त्या फुल ठरत आहेत. कारण ज्या ठिकाणी तुम्ही जाता, काल तुम्ही वॅक्सिनेशन सेंटरचं ओपनिंग केलं, आज अनेक ठिकाणी वॅक्सिनेशन मिळालं नाही, परवा तुम्ही अनेक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे का म्हणून बघितलं, आणि मुंबईमध्ये अनेक लोकांना बेड मिळत नाही, त्यामुळे तुमच्या व्हिजिट ज्या आहेत त्या फुल ठरत आहेत, त्याचा काही उपयोग नाही. विरोधकांना खरं म्हणजे ह्या सगळ्या व्हिजिट चालणं, लोकांना आपण दिलासा त्यांच्या याला प्रयत्न करणं, माझ्यापर्यंत ज्या ज्या वेळेला तक्रारी आल्या त्या त्या तक्रारीला जाऊन बघणं, मी स्वतः ICU मध्ये जाते, विरोधकांना खुर्चीत बसून आरोप करायला जात आहे काय, सगळे ट्विटरवर फॉल हे करून खोटं ट्विटर चालवत आहेत. त्यामुळे आम्ही आरोपाला घाबरत नाही आणि आम्हाला काय विरोधक म्हणतायत, आम्हाला त्यांच्याकडनं प्रशस्ती पत्रक पण नको आहे. माझे मुंबईकर काय म्हणतायत, महापौर म्हणून नात्यानी मला काय काम करायचं आहे, जेव्हा जेव्हा माझ्या लक्षात येत आहे की इथे अन्याय, मी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करते. आता त्या दिवशी आपण जेव्हा मला फोन आले की आमच्या वॉर रूम मधनं होतं, मी तिथे गेले, मला कळता क्षणी मी धावतीये, हेच खरी पोटदुखी आणि हाच खरा त्रागा आहे, आणि त्या त्रागाचा आरोपामध्ये रुपांतर होत आहे. त्यांनी नुसतं महाराष्ट्र सरकारला सूचना देऊन नाही चालणार, त्यानं केंद्रालाही सूचना दिली पाहिजे. कारण लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केल्यानंतर ते कायमस्वरूपी हळूहळू का होईना पण चालू राहिल्या पाहिजे. आता जे आपण एक प्रश्न विचारलेला की आपण लसीकरण केंद्र चालू केली, होय, माझे नगरसेवक हे मेहनत घेऊन लसीकरण स्वतःच्या वॉर्डला जेवढा जास्तीत जास्त देता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करून ते स्वतःच्या खर्चाने उघडतात हेही आपल्याला दिसलंय. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना खरंच धन्यवाद देते महापौर म्हणून. पण त्याला उपलब्धता करून देणं महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्राने महाराष्ट्र राज्याला दिलं तर महाराष्ट्र राज्य आम्हाला देईल. त्यामुळे जास्तीत जास्त सहजतेने लोकांपर्यंत लसीकरण पोचावं म्हणून शिवसेनेचे नगरसेवक हे काम करतायत. आणि ते उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर आम्हाला लस मिळणार नसेल तर ते बंदच राहणार, हे सरळ आहे. पण ते बंद राहू नये म्हणून आता टास्क फोर्सने केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत की ते कायमस्वरूपी चालू ठेवलं पाहिजे, त्यात खंड पडता कामा नये. आणि तो खंड पडायला नाही पाहिजे असेल तर आपल्याला थोडासा लसीकरणाचा टाइम स्लॉट हा पण करावा लागेल आणि तो आता आपण करतोय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर फार मोठा ताण येतो हे नक्की आहे, पण त्याबरोबर स्वयंसेवकांनी सुद्धा त्याच्यावरती आता अग्रेसिव्ह येऊन काम करणं गरजेचं, आणि मला वाटतं बऱ्यापैकी करतात पण आहे.
पण आपण सगळ्यांनीच जर ती आरोग्य यंत्रणेला मदत केली, कारण आता आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षीपासून अतिशय थकली आहे, ते सुद्धा आता थोडे पॅनिक झालेले आहेत हे आपल्याला दिसतंय. तर याच्यामध्ये करताना स्वयंसेवकांनी जे इतर ठिकाणी काम करतायत तसं इथेही काम करून आपल्याला दिलासा देता येईल आणि ते देण्याचा स्वयंसेवकही प्रयत्न करतायत. त्यामुळे मला वाटतं ही वैश्विक महामारी आहे, त्यामुळे येणारा ताण हा नक्कीच इतर दिवसांपेक्षा 100 पटीनी वाढलेला आहे. आणि त्या 100 पटीनी वाढलेल्या आलेल्या ताणाला सर्वांनी मिळून मदत केली तर नक्की तो सुलभतेने आपण त्याच्यावर मात करू. आज लसीकरण बंद झालं आहे, ते आज कधीपर्यंत लस उपलब्ध होणार आहे, उद्या लसीकरण होणार आहे नाही होणार आहे, आज किती केंद्रांवर लसीकरण बंद झालंय काय माहिती आहे? मला वाटतं बऱ्यापैकी 35-1 तर लसीकरण बंद झाले ते मला कळलेलं आहे. अजून माहिती मी घेते आणि लसीकरणाला येणाऱ्या ह्या एक उद्यापर्यंत मला वाटतं अगदी ते व्यवस्थित सुरळीत होईल, कारण केंद्रांनी वेगळ्या आता गाईडलाईन दिलेले आहेत, राज्यही आता त्याच्यावरती अगदी सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे येणारे दिवस म्हणजे आपण असं विचार करू की जून अखेरपर्यंत जसं आपण याच्यामध्ये 10वीमध्ये गुड बाय केला होता करोनाला शून्यावर आणून, तसं आपण जून अखेरपर्यंत सर्व एकत्र येऊन गुड बाय करू शकतो. आणि त्याच्यासाठी या कारण ह्या करोनाचं म्हणजे गेल्या वर्षी करोनाचा जो स्वरूप होतं त्यापेक्षा अतिशय हा बदललेलं स्वरूप दिसतंय. याच्यामध्ये एक व्यक्ती बाधित झाली तर अख्खं कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत आहेत. त्या कुटुंबातल्या जर 5 संख्यांनी धरलं तर त्यातले 2 अतिशय सिरियस कंडिशनमध्ये जाऊन एकाच दोघांचा मृत्यूही होतोय. म्हणजे मी नेहमी जे बोलत होती की आपल्याला घराघरात मृत्यू पाहायचा आहे का, तर आता हळूहळू ते दिसायला सुरुवात होते आहे की काय. आणि म्हणूनच भाजी मार्केट म्हणा किंवा कारण नसताना घराबाहेर पडणं म्हणा किंवा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी गर्दी करून गर्दीत जाणं म्हणा, हे जर आपण केलं तर कमी केलं तर मला वाटतं करोना नक्की निश्चित करोनावरती आपण विजय मिळवू. आणि कडक निर्बंध तर घातले आहेत पण त्याचबरोबर कोविड बेबी वेअर या 3 सूत्राची पण आता गरज आहे. आणि त्रिसूत्राची गरज मधल्या पिरियडमध्ये म्हणजे आत्ताही आपण सॅनिटायझर होत नव्हतो, मास्क लावत नव्हतो, पण आता बऱ्यापैकी लोक मास्क लावत आहेत. पण तो मास्क कसा, तर एक तर तो इथे असतो, तो एक तर इथे पूर्ण मास्क जो आपल्या पूर्ण असं नाकावर असला पाहिजे ज्याच्यामुळे श्वासोश्वास घेताना आपल्याला कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही, तो ते नाक असं पूर्ण बंद केलं तर मला वाटतं आपण वाचू शकतो आणि दुसऱ्याला वाचवू शकतो. नाही मला काय वाटतं ह्यापेक्षा वाढती रुग्णसंख्या आणि एकंदर आलेला ताण आणि एकंदर मुंबईकरांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला जी काही वणवण लागली आहे, काल परवा आपण दिल्लीचं पण पाहिलं खूपच वाईट अवस्था चालली आहे, त्यामुळे देशातली जी एकंदर यंत्रणा आहे सगळीकडची ह्याच्यावरती 100% ताण आलेला आहे. 100% लोक आता म्हणजे जे डॉक्टर्स परिचारिका बाकी सगळे कंटाळलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून आपण साथी हात पठाना जे आप म्हणतो तसं सर्वांनी हात एकत्र घेऊन या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे 3 सूत्री कार्यक्रम तसाच आपला 4 सूत्री कार्यक्रम ज्याला आपण ट्रेसिंग करा, ट्रॅकिंग करा, टेस्टिंग करा, ट्रीटमेंट द्या हा जो आहे तोही आता चालू केलेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा किंवा सरकार म्हणून महानगरपालिका म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने जास्तीत जास्त मेहनतीने काम करताना दिसतंय. अगदी रात्री 3 वाजता जरी फोन केला तर प्रतिसाद मिळतोय, त्यावेळेला पेशंट वेटिंग असतात, याला कुठेही आम्ही नाकारत नाही, पण पेशंटला तिथे बसल्या जागी सुद्धा ओटूची गरज आहे तर ओटू दिला जातोय. त्यामुळे
विलंब होत असेल बेड मिळायला 2-3 तास, पण ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे मला वाटतं सध्या आपल्याला ट्रीटमेंटवर ही जास्त भर आहे. आणि बऱ्यापैकी आजही लोकांचा कल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जास्त आढळतोय. आणि मग तिकडे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या खाजगी हॉस्पिटलनी पेशंट हलवा सांगितलं की मग खूपच वणवण होते सगळ्यांची, हेही आपल्याला दिसतंय. भाजी मार्केटमध्ये अजूनही प्रचंड गर्दी होते. गेल्या वेळी जसं आपण ते मोठमोठ्या मैदानात शिफ्ट केलेलं त्यांना, तसा काही विचार सुरू आहे का? कारण की नाही, कालच आमच्या पर्यावरण पर्यटक शिष्टाचार मंत्री महोदय आणि आमच्या विधानसभेचे आमदार सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी वरळीचा जेव्हा घेतला तेव्हा आमच्या वॉर्ड ऑफिसरांना निर्देश दिलेले की तुम्ही भाजी मार्केट जे आहेत हे खुल्या बाजार याच्यामध्ये जागेत करा, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल आणि मोठ्या प्रमाणात एकत्र गर्दी होणार नाही. तसंच आपलं दादरचं भाजी मार्केट आहे, थोडंसं तिथे चाललंय की सोमय्या गार्डन सोमय्या मैदान हे आपल्याला कोविड सेंटरसाठी घ्यायचं आहे. तर एकदा तिकडे जर हलवलं कारण तिथे ती पण एक गरज आहे. त्यामुळे थोडंसं आजच्या दिवसामध्ये त्याचा काहीतरी निर्णय होईल आणि आपल्याला भाजी पाला मार्केट जो आहे तो मोठ्या प्लेसमध्ये स्थलांतर केलं जाईल. एकंदर आपण एक महिना मागे जर गेलो तर बऱ्यापैकी सगळ्यांचंच म्हणणं की लॉकडाऊन नको हेच होतं. प्रत्येकाला वाटवतं की स्ट्रिक्टली लॉकडाऊन नको, कडक निर्बंध घालूया. पण आपण बघतोय कडक निर्बंध घालूनही बऱ्याचशा लोकांमध्ये काही फरक पडत नाही आहे. त्यामुळे आता सर्व लोक किंवा सर्व पक्षीय आघाडीचे तरी म्हणायला लागलेत की लॉकडाऊन हवं आहे. कारण सर्वांना नम्रतेने सूचना झाल्या. काल काय परवाच आपल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना सांगितलंय की तुमच्यासाठी सगळं आम्ही करतोय, पण तुम्ही त्या निर्बंधांना पण घाबरत नाहीये किंवा त्यांना पाळत नाहीये तर आमच्याकडे लॉकडाऊनशिवाय पर्याय नसेल, असं दस्तुरखुद्द आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर हे तर सर्वांचं मत तज्ज्ञांचं मत जाणून घेऊन, म्हणजे आज मी एक हे पण पाहिलं, ओक सरांनी पण सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर येत आहेत, तर भाजीपाला दूध हा त्यांच्या अगदी वस्ती वस्तीच्या पातळीवर जर दिला तर तिथल्या तिथे ते बाहेर तरी येणार नाहीत. आणि तिथल्या तिथे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर समजा कोळीवाड्यासारखी मोठी वस्ती आहे, तुमच्या धारावीसारखी मोठी, तर तिथेच त्या धारावीकरांनी दादरला येऊ नये, वरळीकरांनी दादरला जाऊ नये, अशा पद्धतीने जर आम्ही ती योजना केली तर लोकांना कंट्रोल करणं सोपं जाईल. अन्यथा असं त्यांनी म्हटलं की मग संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. मुंबई के कई इलाकों में आज जो भी कोविड सेंटर्स हैं जहाँ पर वैक्सीनेशन होता है वो वैक्सीनेशन आज नहीं हो पा रहा है क्योंकि वैक्सीन अवेलेबल नहीं है. तो कब तक ये वैक्सीन मुहैया होगी और कब तक वैक्सीनेशन दोबारा से शुरू होगा? मुझे आज ही पता चला है कि कल से जो वैक्सीनेशन सेंटर है वो अच्छी तरह चालू रहेंगे. उनको जो वायल देने वैक्सीनेशन के इंजेक्शन वो अच्छी तरह दिया जाएगा. मुझे लगता है अभी आज के दिन 35 जो वैक्सीनेशन सेंटर है वो बंद है, क्योंकि चालू करने के बाद वैक्सीन उपलब्धता नहीं होती है तो बंद रखना पड़ रहा है. लेकिन कल से ज़्यादा अच्छी तरह वैक्सीनेशन सेंटर चालू रहेंगे. साथ ही आप आरोप करेंगे कि विरोधक जो है वो जानबूझकर परिस्थिति को बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं, जिस तरीके से राजनीति वो फिर स्टेट गवर्नमेंट की तरफ से हो या विरोधकों की ओर से हो जो चल रही है उसकी वजह से लोगों में खासी नाराजगी
दिखाई दे रही है, तो आपको क्या लगता है क्यों हो रहा है ये सब? मैं खुद आरोप नहीं कर रही, मैं भी सोशल मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया से मैं लोगों के मत देख रही है। खुद लोग मुझे एक वीडियो आज ही आए पुणे से, एक लेडी बहुत ही पैनिक होके वो अपनी बात बोल रही है और वो पूछ रही है, लोग पूछ रहे है। मैं तो देखने के बाद यही तो आपको बताना चाहती है वापस कि लोग अभी पूछ रहे आप ऐसे क्यों कर रहे, ये मेरी जानकारी नहीं है, वो लोगों की जानकारी है, लोग कह रहे। और मैं मुंबई की महापौर होके आप अपने पूछे हुए जवाब दे रही है कि ये रात को 2 बजे जाने का मतलब क्या है, ऐसे लोग पूछ रहे हैं। रेमडेसिविर जिसके पास है मुझे जानकारी मिली है तो मैं FDA या पुलिस को वो बात बतानी चाहिए, और पुलिस ने वो पूरा लेके FDA ने लेके जिधर जिधर हॉस्पिटल में उसकी जरूरत है वो देनी चाहिए। सिंपल बात है, मेरे पास रह के जैसा मेरा कोई है तो मैं उनको ही देगी, ऐसा नहीं होना चाहिए। हर एक को जान बचाने का अपना खुद का ज्यादा से ज्यादा प्रयत्न रहना चाहिए। मेरे पसंद के मेरे ऐसा नहीं होना चाहिए। सह्याद्रीची उंची म्हणजे सिच।